या नवी मुंबईचं नाव देशाच्या पातळीवर नंबर वन म्हणून आलेलं आहे, त्या नवी मुंबईसाठी आम्ही सगळे इथे प्रेमाने आलेलो आहोत. रामदास फुटाणीचं एक वाक्य होतं जेव्हा मी त्यांना बोलवलं, त्यावेळी म्हटलं की ते म्हटले की खूप छान त्यांचं स्वच्छतेचं काम चाललंय, त्यांना स्वच्छता करू दे, बाकीची स्वच्छता करू दे, आपण जरा मनाची स्वच्छता करायला जाऊया. किंवा आज तुमच्या सगळ्या मनामध्ये कितीतरी दिवसाचा हा सगळा जो काळोख आहे करोनाचा, कितीतरी दिवसाचं असं एक सायलेन्स तुमच्या मनामध्ये आहे, अंधार आहे, तो सगळा अंधार घालवण्यासाठी आम्ही सगळे उपस्थित आहोत. आम्ही सगळे स्वच्छतेविषयी कविता म्हणूच असं नाही, पण स्वच्छतेला सलाम करून आम्ही सगळेजण कविता म्हणणार आहोत. तेला हे पुरून उठते अशी ही नायगावकरी. अशोकचा एक परिचय करून दिला. कवी संमेलन झाल्यावर जेवायला बसलो तर तेच आमच्या पुण्यात फार मोठे मोठे लोक जन्माला येतात. अशोक चिडला, म्हटलं आमच्या वाईला सुद्धा बायका बाळंत होतात, पण लहान लहान मुलं जन्माला येतात. अशोक नायगावकर झाले. सगळ्यांना मनापासून नमस्कार. आणि जवळजवळ 20-22 महिन्यांनी असं सभागृहामध्ये भरलेलं आहे, म्हणजे एक खुर्ची सोडून का असेना पण भरलेलं आहे, आणि तिथे एवढा सगळा कवी मंडळी आहे, व्यासपीठ आहे, तर हे असंच वातावरण इथून पुढेही राहो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. असंच स्वच्छ सगळं आभाळ होवो, वातावरण होवो, सगळी फ्लाईट्स इकडून तिकडे जाओ. खरं आमचा एक कवी मित्र, मला माझा मित्र सत्यजित ठाकूर किंगस्टन अपॉन थेम्स मध्ये राहतो, तो लंडनहून इथे आलाय, तर त्याचंही मी स्वागत करतो. अशीच माणसं मी तिकडे जातो तेव्हा त्याच्या घरी मी कार्यक्रम करतो. तर असं सगळं आणि खूप छान योग आलाय. हिंदी कवी पण आहे. तर आमचा हा महेंद्र कोंडे किती वर्ष मी त्याला बघतोय खरं म्हणजे, आणि दीपक प्रज्वलनासारख्या याच्यावरती तो जे काही त्यानं ज्या शब्दाची जी ओघवती वाणी प्रासादिकता, खरखर मराठी भाषेत आपण जन्माला आलो याचा अभिमान वाटावा असं त्याचं व्याख्यान आम्हाला सगळ्यांना वाटत होतं. आणि ही अभिजात भाषेत आपण जन्माला आलो आहोत, ती अभिजात भाषा व्हावी असं मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मी एक आवाहन करतो. आताची भाषा अभिजित भाषा सर. अच्छा, कवी संमेलन अभिजित कवी संमेलन. तर म्हणजे दीपक प्रज्वलनाचा माझा अनुभव एकदा असा की निवेदन करताना ती महिला म्हणाली, मुलगी म्हणाली की आता पाहुणे दिवे लावतील म्हणून. काय भाषेत काय ऐकायला मिळेल खरंच काही. आता बांगूर साहेबांचे मी खरोखर आभार मानतो की मी जेव्हा जेव्हा इंदोरला जातो ना साहेब, तेव्हा ते सगळं बघून मला गेली काही वर्ष, तेव्हा खूप असं छान वाटतं वगैरे, असं छान वाटतं. पण निघताना असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रात का असं एखादं शहर नाही, महाराष्ट्रात का नाही ते शहर मांगूर साहेबांनी महाराष्ट्राला मिळवून दिलं, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. एक दोन सूचना करतो की आता तिकडनं मानकुरुदवरनं येताना तिथे एवढी एक दीड किलोमीटर तरी रांग असावी, तर त्या टोलमुळं वगैरे. तर माझी एक विनंती आहे की जिथं जिथं टोल आहेत ना तिथं फ्लायओव्हर करण्याची सूचना मी त्यांना, आपल्याला लवकर या शहरामध्ये येता येईल एवढी एक विनंती. आणि मी एक मगाशी काहीतरी मी ऐकलं की इतकी स्वच्छतेचा त्यांचा गवगवा आहे की चंद्रावरचे जे डाग आहेत ना ते काढण्यासाठी त्यांची नियुक्ती होणार आहे, असं काहीतरी मी ऐकलेलं आहे. ह्या सगळ्या याच्याबद्दल पुन्हा एकदा महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, नवी मुंबईचा सगळ्याचा एक अभिमान वाटावा. म्हणजे जगातली इतकी शहरं बघून झाली आहेत, त्यातलं एखादं हे शहर व्हावं. म्हणजे ॲम्स्टरडॅममध्ये फिरताना जसं त्या विविध अँगल्समधले किंवा लोखंडी याच्यामधल्या ज्या काही कृती आपल्याला तिथं बघायला मिळतात, अशा पद्धतीनं किंवा अनेक ठिकाणी अशा कविता कुठेतरी कोरलेल्या दिसतात. तसं कुठेतरी या वाशी नगरात प्रवेश करताना उठा उठा चिऊताई सारीकडे विजाडेले, असं कुसुमाग्रजांच्या त्या कवितेने या शहरामध्ये प्रवेश व्हावा अशी काहीतरी सुरेश भोतांची किंवा
महाराजांची यांच्या आमच्या नारायण स्वामी यांच्या अशा सगळ्यांच्या कविता म्हणजे जिकडे जावे तिकडे माझी भावंड आहेत ही सदाची केशवसुतांची ओळी या शहरामध्ये त्या पुलाखालनं आत जेव्हा आम्ही टर्न मारतो तेव्हा तिथे कुठेतरी असं ही सगळी हिंदूही नाही कोणी नाही नवी एक धर्माचा अशा काही ओळी जर आम्हाला इथे बघायला मिळाल्या तर ते जे मनाची स्वच्छता म्हणताना ती कवितेनं होईल. मी फार बोलत नाही आणि एकदा बोलायला सुटलंही नाही वेळ पण नाही आहे तर मी एक कोरोनाच्या संदर्भातलीच एक कविता म्हणतो. हे 21 मध्ये आलो आपण आणि 20 जे साल गेलं ते इतकं म्हणजे मार्च मला वाटतंय 18 का 12 मार्च हा रामदास फुटाणे यांचा 12 मार्चचा यशवंतराव चव्हाणांच्या जयंतीचा मोठा कार्यक्रम 25-30 वर्ष असतो तो पहिला कार्यक्रम पोस्टपोन झाला पहिला कार्यक्रम आणि त्यानंतर गेली 2 वर्ष जवळजवळ कुठेही कार्यक्रम वगैरे असे झालेले नाही. तर त्यानंतर 1 जानेवारी 21 ला लिहिलेली कविता उजाडतय उजाडतय आत्ता आत्ताच क्वारंटाईन मधून बाहेर पडते पृथ्वी आत्ता आत्ताच क्वारंटाईन मधून बाहेर पडते पृथ्वी बंद पडला होता तिचा मॉर्निंग वॉक बंद पडला होता तिचा मॉर्निंग वॉक बेडवरच होती जराशी भोवळ येईल चालताना जराशी भोवळ येईल चालताना थोडी तिरकी वाटेल बघताना थोडी तिरकी वाटेल बघताना अशक्तपणा आलाय ना अशक्तपणा आलाय ना पण येईल हळूहळू लाईनीवर सुरळीत होईल सर्व थोडी कवळी उन्हे पिऊ द्यात इतकं जीवावरचं दुखणं परतवलं इतकं जीवावरचं दुखणं परतवलं तरी सांगतेस सूर्याला टेचा केलीच की नाही प्रदक्षिणा पूर्ण केलीच की नाही प्रदक्षिणा पूर्ण वाजलेच की नाही उद्यापनाचे फटाके वाजलेच की नाही उद्यापनाचे फटाके चमचमल्या माळा लकाकले आभाळ सिडनी मेलबर्न पासून एले पर्यंत लॉस एंजेलिस पर्यंत मी बघ रोज घरात काय चाललंय फिरून येते पृथ्वी म्हणते मी बघ रोज घरात काय चाललंय फिरून येते आणि बाहेर पण चक्कर मारते बाहेर पण चक्कर मारते तू नुसता उगवत राहा ठोंब्यासारखा तू नुसता उगवत राहा ठोंब्यासारखा मी वेड्यासारखी तुझ्या भरवशावर वाटलं होत भस्म करशील एप्रिल मे च्या काहिलीत जाळशील सार अरिष्ट जाळशील सार अरिष्ट कसच काय म्हणून तर तुला रात्रीची संचारबंदी लावली आहे म्हणून तर तुला रात्रीची संचारबंदी लावली आहे शाप आहे तुला किती विनवण्या केल्यास तरी शाप आहे तुला किती विनवण्या केल्यास तरी मी खूप समजावलं तिला मी खूप समजावलं तिला पृथ्वीला होतो स्वभाव चिडचिडा आजारातून उठल्यावर होतो स्वभाव चिडचिडा आजारातून उठल्यावर सिस्टर नर्स आया बाया डॉक्टर सिस्टर नर्स आया बाया डॉक्टर सर्वांनी औक्षण करा तिचं मान आहे बाबांनो तुमचा मान आहे बाबांनो तुमचा आयुष्य पणाला लावलं आयुष्य पणाला लावलं आता विसरासारखं ते झालं ते झालं ते झालं ते झालं उघडा दारे अंगणवाडीची उघडा दारे अंगणवाडीची घास भरवा होऊ द्या चिवचिवाट होऊ द्या गलका मनोरा रचू द्या पडू द्या एकमेकांच्या अंगावर माखू द्यात मातीने खरचडू देत खरचडू देत ढोपर गुडघे उघडा सर्व दारे गेट चालू करा इडलीचा घाणा बॉयलरची वाफ पसरू दे चालू करा इडलीचा घाणा बॉयलरची वाफ पसरू दे फिरू दे चक्कर सर्वत्र मोकळ्या होऊ द्या ट्रॉल्या मोकळ्या होऊ द्या ट्रॉल्या गव्हाणीत मोकळ्या होऊ द्या ट्रॉल्या गव्हाणीत लावा ती चिमणी अगरबत्ती आभाळात सिंगल फास्ट डबल फास्ट तुमचा डबा साबळ सांभाळत शिरा डब्यात एस टी लागते फलाटाला रुमाल टाका खिडकीतून अप्पा अण्णा तात्या एस टी लागते फलाटाला रुमाल टाका खिडकीतून अप्पा अण्णा तात्या सावकाश उतरा जिना कोपऱ्यापर्यंत जाऊन या काकू पहिल्या लाईट पर्यंत कोपऱ्यापर्यंत जाऊन या काकू पहिल्या लाईट पर्यंत अडखळाल क्रॉस करताना अडखळाल क्रॉस करताना सवय गेली आहे ना सवय गेली आहे ना पण काळजी घ्या पण काळजी घ्या आणि हे बघा रे जेईई सी टी नीट पर्सेंटाईल म्हणत भज झालंय ना डोक्याचं भज झालंय ना डोक्याचं ते बघ सगळं लाईनीवर येणार आहे आपोआप सगळं लाईनीवर येणार आहे आपोआप अरे बाबा ते 20 नव्हतं ते 20 होतं
ते विष होतं, ते विष होतं, भिंगलं होतं, ते उतरवलंय. जगभरातल्या शास्त्रज्ञांनी अहोरात्र राबून शोधलेल्या वॅक्सिनने, लसीमुळे, वॅक्सिनमुळे, लसीमुळे अण्णा म्हणालेच होते, कुठला तरी पापग्रह येणार आहे जगाच्या पत्रिकेत. अण्णा म्हणालेच होते, कुठला तरी पापग्रह येणार आहे जगाच्या पत्रिकेत. काहीतरी गोडधोड करारे, काहीतरी गोडधोड करारे. केक भरवा उदंड आयुष्याला, केक भरवा उदंड आयुष्याला. धन्यवाद.